तर मित्रांनो, आता मी आहे सासूबाईच्या घरामध्ये, इथं माझ्या सासरवाडीत. तर 10व्याचा कार्यक्रम झाला आणि इथं दुर्गा माऊ झोपली, सावरलं पण अजून कुणीच आंघोळ्या केल्या नाहीत. घरामध्ये आलो आहे, आल्यावर दरवाजा उघडला होता मामांनी, मामा पण होतं, साडू पण आल्यात माझ्या. प्रियंकाची एक मावशी आली, ते मावशीचा मुलगा आला, समध्या आली. आल्यानंतर आम्हाला उशीर झाला एक 20 मिनटं. तुम्हाला सांगतो, सावडून 1-10 मिनटं झालं, समधी लोकं वर आले ना आम्ही घरी पोचू. नंतर आम्ही गेलो खाली, दर्शन वगैरे घेतलं आणि घरी आलो. घरी आलो की 10 पण आजच होता, 10 वाजता. तर समधी खाली गेली, ते पूजा वगैरे विधीही मांडली. तर मामी, मामा, साडू भाऊ, प्रियंकाची मावशी, ते मावशीचा मुलगा, समध्या आम्ही गेलो, विधी वगैरे केलं, वरती आलो. मी आता आलता सोनूचा कॉल. तर सोनू म्हणला, आईला घेऊन बारामतीला या, ज्या मावशीला पण मी बोलवतो. काय मायली का आता काय बोलतात काय माहीत, आपलं सा काम आहे, आता बारामतीला निघायचं. तर प्रियंका, आ का हो साडू भाऊ, एक इकडं एक. तर बघा, इकडं साडू भाऊ होता आमचं, बघितलं साडू भाऊ पण आलतं, हजेरी लावली. सावड्या मातीला आलं नव्हतं, तर सावड्याला आलं. पूजाला काय आणलं नाही, तिला प्रवास करायचा, तिला प्रवास करायचं नाही घरी. आणि बरं नव्हतं त्या दिवशी, ऍडमिट होतं दवाखान्यामध्ये, त्यामुळं आलं नाही. बरं आहे ना, आता आलं, झालं आता सावड्याचा कार्यक्रम झाला, विधी वगैरे झाला. तर आता निघायचं आहे, जास्त उशीर न लावता. आता बाकी जेवण वगैरे हे करतील, अजून कुणी आंघोळ्या नाहीत काय नाही. आम्ही पहाटे निघलेलो सकाळी 6-7 वाजता आंघोळ करून. प्रियंका गेली खाली पाया पडली आजीच्या, तेव्हा कावला शिवलं आहे माहिती आहे. तिचा लय जीव होता आजीचा, काय नाही येत आहे बारामती ना. सोनू म्हणलं एक आई आई चालली सातारा तिकडं, त्या ह्याला धनगरवाडी नाही का, हा चालली दाजीकडं. तिकडं काय चालू आहे अजून, तिथली पूजा चालली कसली काय, ती फोटो पूजा फोटो पाठीमाग घर आहे, पाठीमाग पूजा चालू. तुम्हाला सांगतो पाहिजे फोटोचे, आता फोटो वगैरे असते. राहू जायचं आहे, निघायचं का बाब्या, जायचं बोला का बोला की साडू भाऊने गाडी घेतली, चला जातो म्हणलं. आणि साडू भाऊ आता गेलेला आहे खेळला, पूजेला काय आणलं नव्हतं म्हणजे माझ्या मिळवणीला. मामी इकडे बसल्यात, तर आता मामीला घेऊन निघतो आम्ही बारामती. मामी निघायचं थांबायचं, मामाची गाडी घेतली का जाऊ की थांबा की नाही. मला कोणाला उत्तरही द्यायचं नाही, मला कोणाचं कोणाचं ऐकून बी घ्यायचं नाही. जर तुम्हाला ऐकून जर माझं घ्यायचं असेल, तुम्हाला लय कडलं जावं लागेल, एकदम टोकाचं तुम्हाला माझं पर्याय. मी तुम्हाला काहीच बोललेलो नाही आणि बोलणारही नाही. तुम्हाला ज्यांना बोलले त्यांना बोलवा, त्यांना प्रत्येक जण जरी मला सांगितलं बोल ना, माझ्या कोणी ऐकायला. मी तुम्हाला काय बोललो पण नाही मामी आणि बोलणारही नाही. तुम्हाला घरी आल्यापासून काय बोललोय का, तुम्ही तुमचा साडू बोलवा, सासू बोलवा. आता सोन्यानेच बोलवले जी आहे मावशीला, मी काय करू. तुम्ही बसा, माझ्याकडून कोणालाही उत्तर भेटणार नाही. तुमच्या लेखाला तरी बोलचाल करा नाही भाऊ. मला काय करायचं, मला काय करायचं नाही. तुमचा लेख येईन, माझा मेहुणा हिचा भाऊ, तुमचं तुम्ही बोला. मी आल्या झाले ना हजार वेळा सांगून, काय नाही बघा. सासूबाई आहेत आमच्या दारात आल्या त्या, तर आपलं कर्तव्य चहा पाणी जेवण राहावा, काय राहायचं तेवढं दिवस राहावा.
बाकी आपण काय कोणावर सोडलेलं नाही, कोणावर आपण जबरदस्ती करू शकत नाही, कोणाला राह पण म्हणू शकत नाही आणि कोणाला बांधून पण ठेवू शकत नाही, कारण ती काय ही वस्तू नाही की एका जागा बांधून ठेवायची, मग त्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. आल्या कॉल आला, हे बाबा स्टँडला गेलो, मोठी गाडी घेऊन आणलं, प्रियंकाला चहा करायला लावला, शब्द नाही. चला म्हणलं सावडा, चला चला तर चला, इथून तिथून बरं आहे काही येते, सावरलं फिवलं पहिल्यांदाच बोलतोय, भाऊ काय आणलं सकाळी लेकराला मामीला खाल्लं नाही, चला म्हणलं आता बारामतीला आपण काय बोलणार नाही, कोणावर बळजबरी नाही काय नाही. पण हे घर कसं वाटतंय बघितलं का, वळीला यायच्या टायमिंगला द्या उत्तर, आता बारामतीत गेलो मला एकदा उत्तर द्या. नाही नाही ना, बरोबर आहे, मी तुम्हाला काय बोलणार नाही, मला फक्त एका प्रश्न उत्तर द्या, मग बाकी काय नाही. असल माझ्यापाशी उत्तर तर देईल जमते की आज ह्या घडीला मला तुम्हाला ते उत्तर द्यायचं असेल तर देईल, आणि जर नसेल तर येईन त्या टायमाला जमते, काय नाही टेन्शन बघा. तुम्ही हाय कॉल करताय, फोन येतोय प्रियंकाला, त्यातच आम्ही समाधान आहे. तुम्हाला मी कुठं नाही असं, मी तुम्हाला सोडून राहणार नाही, एवढं ध्यानात ठेवा, आणि मी माझा वाकडा पाऊल कधीच उचलणार नाही. माझ्या बापान ते मला कुठं पण कुठं पण राहा, सुखी राहा, समाधानी राहा. तुम्हाला अडवत नाही कोण, फक्त आपलं बारामतीत चला, तिथं सोन येतो, हे जया मावशी येते. मला कोणाची गरज नाही, मला कोणाशी बोलायची गरज नाही, मला कोणाशी बैठक बसायची गरज नाही, काहीच नाही. बरं लेख काय बोलते तेवढं तर ऐका, लेखाला मी हजार वेळा सांगून झाले, जरा आमचे द्या ऐकू दे की आम्हाला लिखील, हि तर लेख आहे तुमची, एवढं तुम्हाला परपंच तुम्ही केलाय केलाय म्हणूनच माझा मला बघायचं आलं नाही. नाही तुम्हाला जर पहिल्यापासून जर ह्यांचं कोणाचं ऐकून नसतं गेलं, तुम्हाला बघायचं आलं नसतं. आज आता कसं माहिती आहे काय काय गोष्टी गळायला लागतात, कारण हे तुम्ही लेकरच मग ही करायचं नाही, प्रत्येकाला नाही, थोडं जरी बोललं तर तुम्हाला प्रत्येकाला स्वतंत्र हवाय. मी जवळजवळ माझं लग्न 22 रोजी मी सण करते, मला नको काय, माझं म्हणणं आहे. त्यामुळेच मी ग बसलोय मामी, चार दिवस मामा माझ्याकडे आलत तर मी जगते, मला काय त्रास झाला मला माहित आहे, चार दिवस खेळला गेल तर त्या साडू कडं तर तिथं काय त्रास झाला ती माहिती, मग दारू पिऊन ते येतो तुम्हाला किती होतं, म्हणून आम्ही गप्प आहे, तुमची बाजू मांडतोय किंवा घेतो माहिती किंवा बोलू पडा, जगा तुम्ही जगा आम्हाला जगू द्या. तसं म्हणणं नाही आमचं, आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, आम्हाला तुमचा कॉल येतो, लेकर बाळाची विचारता प्रियंकाला कॉल येतो, त्यात आम्ही खुश आहे की बाबा हाय कुठंतरी आपले माणूस आहे व्यवस्थित आहे, काळजीपोटी कॉल करतं, ह्यात आम्ही आम्ही नाही लय टेन्शन घेत की बाबा हाय. शेवटी तुम्हाला काय कोणी हकलून दिलं नाही आणि हकलून लावणार नाही आणि कोण म्हणणार पण नाही, असं नाही. बघा तुमचं हक्काचं घर आहे, तुम्ही कधी राहू शकता, कोण तुम्हाला बोलणार नाही, जगाला काय नाव ठेवायला. मी माझ्या औलादाशी एकदा तुटल्याचं तुका मी परत तोंडात घेत नाही, मी तुमच्यासाठी येणार जाणार पण मी इथं परत पळटा नाही, मी आले फक्त माझ्या सासूसाठी आले, मला त्याची गरज नाही, मी पूर्ण विचार करून घर सोडले आणि मला इथं परत पाऊल टाकायची गरज बी नाही, आणि माझा काही संबंध बी नाही पाऊल टाक. बरं ठीक आहे, नका टाकू इथं पाऊल, हे तुमचं रान हे ते माझं काही नाही. बरं आली की इकडे तर याचा का नाही, हा मी तुमच्याकडे येणार ना, पुरी माझ्याशी. बरं पुरी तुमच्या पोरग पण तुमचं आहे का नाही, त्याला कधी सोडून दिलंय मी, मग सोडून आता ते बिचार बघितले का त्याचं पुढलं शाळेला मी कुठं. हा बरं ते भविष्य त्याचं काय बघायचं, भविष्य घडवतोय तो, त्याला लावले रस्त्याला त्या. तुम्ही इकडं तिकडं म्हणल्यावर कसं भविष्य घडायचं, सगळ्यांचं भविष्य बघत आले आता परत, माझा नाही कधी कोणी विचार केला. बरं चला आता आपण जाऊ, काय करू बारामतीत जाऊ, मी तर तिथं काहीच तुम्हाला बोलणार नाही, तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव एकदम स्पष्ट आणि क्लिअर असतो, काय फ्रेंडली असतं असं काय असतं, नाही काय राग वय तर जातच की माणूस नाही. आम्ही काय म्हणतो जीवाचं बरं वाईट करण्यापेक्षा ती तुम्ही चार दिवस बाहेर जाऊन कुठेतरी वर्ष राहा दोन, आम्ही त्यात समाधानी खुश आहे, की एखादा माणूस उगा जीवाला वैतागून काय करत, त्यापेक्षा ती बरं आहे चांगलं आहे.
जिथं आहे तिथं खुश राहा. कारण एक गोष्ट की त्या सोनूकडं तुमच्या पोराकडं बघून काय गोष्टी करावा का, पोरी लावल्या रांगेला तुम्ही व्यवस्थित, एक पोरगी इकडं एक पोरगी तिकडं, दोघींचं चांगलं आहे आशीर्वादाने, पण पोराचं पण त्यापेक्षा पोराचं महत्त्वाचं आहे. पोरी कशा पण जागताना राहत्यान त्यांना आम्ही खंबीर आहेत, सोन्याचं घास घालतो आहे, काही कमी पडून देत नाही त्यांना. आमच्या बायकात आम्हाला कळतं आहे, पण त्या पोराने काय चुकी केली तुमच्या दोघांच्या मध्ये? त्यांनी काय चुकली त्याला तरी कोण कोण तुम्हाला, जर मी जशी आहे तशी मान्य असेल तर ठीक, नसेल मान्य तुम्ही मला कोणी बोलू नका का नका, तसं मी माझं तुमचं प्रेशर नाही. आपण प्रेशरच केलं नाही अजून बरं, तुमचं आता वर्ष झालं कॉल येतोय प्रियंकाला, आपण कधी तुम्हाला बोललो का कॉलवर शब्द तरी? हो हाय ना, आवाज ऐकू येतोय ना मला, फक्त हो का नाही म्हणा, आवाज येतोय ना मामीचा, बोलत्यात ना बाद झालं. कधी आपण मित्रांनो बोललो पण नाही मामीला कॉलवर, आणि कधी विचारलं नाही बरं आहे का प्रियंका सांगते बरं आहे, बरं आहे ना, जाऊ दे मग बिचारी तिथलं ते करते खाते राहते, होतोय त्रास ज्याला होतोय त्याचं ज्याचं जळतं त्याला कळतं म्हणतात ना, तसं असतंय ज्या त्याला त्रास ज्याचे त्याला असतो. म्हणून आपण नाही फोर्स करायचं, समजून टाकून दिल्यावर केल्यावर मग कसं त्याला वाटतं की बाबा आपलं कोणच नाही माझ्यात, असून पण नसल्यासारखं. म्हणून आपण तेवढं सांभाळतो, आपल्याला संधी पाहिजे ती मला, आणि माझीच आहेत माणसं, सासूबाई पण आमच्याच आहेत, शेवटपर्यंत मी बघन जेव्हा कटाळ येईन तेव्हा या, काय नाही अडचण, फक्त थोडा सोनूचा विचार करावा असं मला वाटतं. पुरी माझा दरवाजा मोकळा आहे, मी त्याला पहिल्यापासून सांगितलं, पुरींना लावलंय जसं रांगेला की बाबा लग्न केली, पोरींची लेकरं झाली, दोघींच चांगलं आहे, जमणी जमणी काय चांगले. तसंच एकदा सोनूच एकदा बघावा असं मला वाटतंय. सोडून दिलाय, कधी सोडून दिलाय त्याला आम्ही? अहो तुम्ही घास घालण्यापेक्षा ती तिकडं सोन्याचा घास खाऊन पण ह्याच्यात जमायते काय माहिती आहे का, मन रुग्ण असतं ना माणूस, धड बोलता येत नाही, चालता येत नाही, जिवंत असून पण ती मेल्यावने झाला आहे माहिती आहे. मी हजार वेळा सांगितलं जगासाठी मेली तुझ्यासाठी जिवंत आहे. मला जगाचं काही घेणं देणं नाही, समान फक्त तुझा माझा. आता मामा तुम्हाला काय आडवं बोललं का? मामा बोललं नाही तुम्हाला की सोनूचा कॉल आलता का, कधी पेपर आहे? तुम्ही पण बोलला का नाही? मग माझ्या सासऱ्या संग मग मी बोलल्या हा आलता कॉल, सुटलाय त्याचा पेपर, आज आहे 5 वाजता येतो म्हणलं, बोलणं चालेल. मामा सुद्धा एका शब्दाने बोललं नाही, आडवं बोललं का काय? शब्दाने बोललं नाही तर व्यवस्थित आल्या समधी व्यवस्थित कोणच काय बोलणार, उलट खालच्याली की तुम्हाला सांगतो की येऊन तुम्हाला सांगतो गळ्यात पडल्या, कधी आल्या काय बरं आहे का, हे सारं विचारलं व्यवस्थित, कोण सुद्धा काय बोललं नाही, बोलणारही नाही. तुमच्याच मनात काय भीती आहे काय की? माझ्या मनात काय भीती की कोण काय कोण काय? मी बाहेर पडली मला जगायचंय, मला जगू द्या, माझं एवढंच तुम्हाला म्हणणं. आता तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही येऊन भेटू शकता आम्हाला. आता आम्हाला भेटायचं असल्यावर सांग, आज एक म्हातारी एका घेत सासूबाई तुमच्या वारल्या, मग तुम्हाला जर लगेच आमच्या नंबर असतं किंवा तुमचं चालू असतं तर आम्ही लगेच कॉल करून सांगितलं असतं. तुम्ही पाहिजे तेव्हा करू शकता, आमचं एकाच नाही तर 10 जण, तुमचं एक बंद, आमचं एक बंद असलं तुम्ही 10 जणांना करू शकताय, मला नाही प्रियंका नाही पूजेला करू शकताय, साडूभाऊला करू शकता, कोणालाही. तसं आम्ही तुमचं एक कॉल बंद की समज बंद अशा काय गोष्टी त्या जाऊ द्या. आता काय शेजार पाजारा नंबर द्यायचा, कुठं जिथं राहताय तिथं त्यांचा नंबर द्या. दीदी तर विश्वास आहे ना, ती दीदीन तुम्हीच बोलत राहा आणि तिच्याकडं नंबर. प्रियंकाला द्या नंबर, तुमच्या दोघींचं मालिक आहे, बोलणं राहू द्या, पण जिथं आहे तिथं जिथं आहे तिथं सुख राहावा, व्यवस्थित राहावा. मला पोरींसंग बोलायची, तुमच्यासंग बोलायची, मी सगळ्यांसंग बोलू शकते. आम्ही काही नाही म्हणले का तुम्हाला, कुणीच टाकून दिलं नाही, तुम्हीच गेलाय. गेले मला जगायचं म्हणून मी गेले, मला तुमच्यात मरायचं नाही म्हणून मी बाहेर पडले. मी कंटाळले तुमच्या त्रासाला, मी बी माणूस आहे. आम्ही तुमच्या बाजूनी मी निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही विचार करतो, मग आम्ही तुमच्याकडनं करतो आणि मामाकडनं करतो. ही की कण तुमच्या समोर झालेले आहेत, झालेत का नाही? झालेत की मग झालं, मग ते बघूनच आम्ही तुमच्या बाजू घेतोय, मानतोय, हे करतोय, नाहीतर बघ आता
माझा विचार वेगळा आहे म्हणून मी तुमच्या सपोर्ट करतो, बोलतोय. तुम्हाला 24 तास माझा दरवाजा उघडाय लिखितचा, कधी काय लावा पैशापासून शेवट पण कशाची गरज लागू दे. मी फ्रेंडली तसा, मला दोन्ही बाजू कळतात. आता पूजेचा मिस्टर म्हणजे माझे साडू भाऊ, तुमचा बारका जावाय बोलला का तुम्हाला? बोला म्हणलं तरी बोलला का? तोंडा करतो बघितलं का? मग कसं जर ते स्वभावावर अवलंबून असतं. कोणच काय होत नसतं जिथं का. तुम्ही घरी वर्ष झालं ह्या घरी नाही म्हणून तुम्ही काय खराब झाला का? उपाशी मेला का? कोणाचं कोणावर राहत नाही. माझा स्वभाव असा आहे, माझ्या दारात येईल त्याला वेलकम, जाणाराला बाय बाय. मी हा स्वभाव धरलाय, येईल त्याला वेलकम, जाणाराला बाय बाय. आपलं पण तसलंच आहे, तुमचं माझं गुण जुलत्यात वाटतंय. मग काय वाटन सासू एका दृष्टीने बरोबर आहे, त्याने यावं बोलावं माझ्यापाशी राहावं खावं, त्याला माझा दरवाजा मोकळा. जमते मित्रांनो, काय नाही, मारमेला घेऊन बारामतीला जातो मी. तिथं सोनूला तिच्या बहिणीला बोलव, तपली ती मायलेके बोलत्यान तिची बहीण. आपण काय नाही आणावं काय इकडं, प्रियंका तिची आहे. आपलं काय नाही भाऊ, आपण कधी पण तुम्ही फोन करा, तुमच्यासाठी हजर आहे. पप्पू शेटचा कॉल आला मला, थांबा एक मिनिट.